तुर्भेतील वेश्या व्यवसायाविरोधात स्थानिक व्यापारी आणि शिवसेनेचा मोर्चा. नवी मुंबईतील तुर्भे येथे असलेले जनता मार्केट हे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथे दररोज हजारो लोक खरेदीसाठी येतात. मात्र गेल्या काही वर्षापासून बाजारातील रस्त्याच्या कडेला वेश्या व्यवसायकांनी आपला डेरा थाटल्याने ही बाजारपेठ बंद होत चालली आहे. आधी गरीब आणि मध्यमवर्गीय महिला बिंदास्तपणे बाजारात यायच्या, वस्तू खरेदी करायच्या. आता मात्र महिला बाजारात यायला घाबरतात. त्यामुळे जनता मार्केटमधील व्यापारी आणि शिवसेनेने मोर्चा काढून वेश्या व्यवसायावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. सार्वजनिकचे आणि सगळ्या कस्टमर लोकांचे याच्यामध्ये सही शिक्के आहे. लॉस बंद करण्याबद्दल लॉस साठी आणि एशिया लोकांसाठी, एशिया लोक इथे कोण आया आहे कोण बहिणी आहे काय कळत नाही आम्हाला. कुठे चाललं की आया बी समजत नाही बाया बी समजत नाही. हे एशिया लोक अशी टाईट करून टाकलं की ते चांगले सुंदरता दिसतात. अजून आया बहिणी बी तसेच दिसतात इथं मार्केटिंग करण्याबद्दल येण्याबद्दल. त्यांना असं वाटतं की सगळ्याजण एकच एकच नमुन्याची बाया आहे. आधी पण आम्ही खूप वेळा निवेदन दिलंय, पत्र दिलंय चौकीत, चौकीने पण आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल. पण आता आम्हाला कायमचं हे करायचं आहे. तर आता जर ज्यांचा पण याच्यात हात आहे, ज्यांनी पण ज्यांचं पण घर आहे याच्यावर चालत आहेत, ते आम्ही चालून देणार नाही. हे जनता मार्केटला, हा सर्वात जुना जनता मार्केट, नवी मुंबईचा सर्वात जुना मार्केट आहे. इथं येणाऱ्या महिला त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय, त्यांना रेट विचारलं जातं, आणि इथले जे जनता मार्केट आहे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय त्या गोष्टीचा, धंद्यांचा म्हणा किंवा प्रॉपर्टीचा व्हॅल्यू म्हणा. आज हे जे रस्त्यावर खुलेआम धंदा करतायत त्यांना बंद करण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढला. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.